जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठवण्यात आलेल्या 83 स्त्राव नमुन्याचे अहवाल मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झाले आहे. त्यापैकी 82 अहवाल निगेटिव्ह आले असून एक व्यक्ती मात्र कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही व्यक्ती बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आहे. बुधवारी सकाळपर्यंत एकूण 85 स्त्राव नमुने चाचणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले असून या अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 26 झाली असून यामध्ये एक जण बीड जिल्ह्यातील तर दुसरी व्यक्ती श्रीरामपूर येथील असून पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार घेत आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप मुरंबीकर यांनी दिली. जिल्हा रुग्णालयाच्या वतीने बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत एकूण 773 जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील 250 जणांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे आतापर्यंत 844 जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते व त्यातील 26 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर 728 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एकूण 466 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. आष्टी तालुक्यातील ही व्यक्ती आलमगीर येथे बाधित व्यक्तींच्या संपर्कात आल्याने त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ए टी व्ही न्यूज ब्युरो अहमदनगर.